सूरा बुलद, सूरा क्रमांक 90। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला उक्सिमु बिहादल बलद व अंत हिल्लुम बिहादल बलद व वालिदिन व मा वलद لقد خلقنا الإنسان في كبد أيحسب أن لن يقدر عليه أحد। अल्लाच्या नावाने आरंभ करतो जो मोठा कृपाळू व अतिशय दयावान आहे। मी या शहराची शपथ घेतो आणि तुमच्यासाठी या शहरात युद्ध वैद्य करण्यात येईल। आणि शपथ आहे मानवी पिता व संततीची, निसंशय आम्ही मानवाला मोठ्या कष्ट यातनेत निर्माण केले। काय मनुष्य असे समजतो की कोणाच्या नियंत्रणाखाली नाही? يقول أهلكت مالا لبدا أيحسب أن لم يره أحد أيحسب أن لم يره أحد ألم نجعل له عينين ولسانا وشفتين। सांगत फिरतो की मी तर भरपूर जनसंपत्ती खर्च केली, काय तो असे समजतो की कोणी त्याला पाहिलेच नाही? काय आम्ही म्हणजेच अल्लाने त्याचे दोन डोळे नाही बनविले आणि एक जीभ आणि दोन ओठांना देखील बनविले? आणि त्याला दोन मार्ग दाखवून दिले, तेव्हा घाटीत प्रवेश करणे त्याला शक्य झाले नाही। तुम्हाला काय माहिती की तो घाटी मार्ग काय आहे? एखाद्याचा गळा म्हणजेच दासमुक्त होऊन करणे आणि भुकेलेल्या दिवशी पोटभर जेवू घालणे। एखादे नातेवाईक किंवा अनाथाला किंवा मातीस मिसळलेल्या गरीब माणसाला। ثم كان من الذين آمنوا وتواصوا بالصبر وتواصوا بالمرحمة أولئك أصحاب الميمنة والذين كفروا بآياتنا هم أصحاب المشأمة عليهم نار مؤصدة। मग त्या लोकांपैकी झाला असता जे ईमान राखतात आणि एकमेकांना धीर संयम दया प्रेम करण्याची ताकीद करतात, हेच लोक आहेत उजव्या बाजूचे। आणि ज्या लोकांनी आमच्या आयातींचा विरोध केला तेच लोक डाव्या हाताचे आहेत, हेच आगीच्या कोंडीत असतील जी आग चारही बाजूनी घेरलेली असेल।